गणेश उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय, त्यामुळे भक्तांची मखर गणरायाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्याची लगबग सुरू झालीय. थर्माकोलच्या मखराऐवजी आता इको फ्रेंडली मखऱ्यांना भक्तांकडून अधिक मागणी वाढू लागल्याचं चित्र आहे. पुण्यात मुरुडाळीत बांबूवर कलाकुसर करून आकर्षक मखर बनवले जात आहेत. लोकांचा कल आता पर्यावरणपूरक सजावटीकडे वाढतोय. गौरी गणपतीच्या काळात या गल्लीला विशेष महत्व आहे. ती गल्ली म्हणजे पुण्यातील बुरुड आळी. इथे पाहिजे त्या आकारात पाहिजे त्या डिझाईन मध्ये आपल्या पसंतीस पडेल आणि खिशाला परवडणारे असे गौरी गणपतीसाठी लागणारे सजावटीचे मखर, महालक्ष्मीचे स्टँड आणि इतर पर्यावरणपूरक वस्तू जागेवरच बनवून मिळतात. कमानी, नक्षीदार खांब, मंदिरे, बोट, कमळ, शनिवारवाड्याची प्रतिकृती, नारळ, मोदक अशा वेगवेगळ्या वस्तू विविध आकारांमध्ये तयार करून मिळतात. विशेषतः सजावटीसाठी लागणारे मखर बांबूंपासून आणि बॅटम पट्ट्यांपासून बनवून मिळतात. बांबूचे साहित्य पर्यावरणपूरक आणि इतर सजावटपूरक साहित्यापेक्षा कमी पैशात मिळतं. घरगुती गणेश उत्सवासाठी आणि गौरीला लागणाऱ्या सजावटीसाठी बांबूपासून बनवलेल्या सजावटीच्या वस्तूंना पुणेकरांची विशेष पसंती आहे. जे पूर्वी नव्हतं ते आता दिसायला लागलं. गेल्या 10 वर्षापूर्वी थर्माकोलला जो स्कोप होता तो थर्माकोल सोडून दिला लोकांनी. आता पर्यावरण म्हणून आमच्याकडे वळाले. बांबूच्या विविध कलेमधनं त्याला मागणी येऊ लागली आणि आम्ही सुद्धा त्या बांबूमधनं अनेक कला, अनेक प्रकारचे नारळ म्हणा, पाळणा, चोपाळा, घर, झोपडी, मंदिर असे तयार करू लागलो. त्याला जवळजवळ 80 ते 90% मागणी आहे. पर्यावरणपूरकच आहे म्हणजे मला तरी वाटतंय की कारण जाणाऱ्या येणाऱ्या लोकांच्या हातात काही दुसरं काही मटेरियल दिसत नाही, बांबूकडेच वळालेले. बांबू आता गणपती डेकोरेशन साठी सर्वात जास्त मागणी बांबू डेकोरेशनला. आपण बघत आहात की नाही का, बांबूच्या वस्तू बनवतो आम्ही भरपूर साऱ्या. आणि बांबू हा असा एक वस्तू आहे की जी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवते. बांबू सर्वात बेस्ट आहे. आणि आता थर्माकोल प्लास्टिक वगैरे बंद झाल्यामुळं सर्वात जास्त कल आपला पर्यावरणपूर्वक असल्यामुळं सर्वात जास्त लोक इथं येत आहेत. आता उद्या शनिवार रविवार जशी पाहिजे बांबूची तशी आरस तुम्हाला करून भेटेल ना. बांबूपासून बांबूपासून तयार होणाऱ्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे तयार होतात. बांबूपासून आपण शेषनाग तयार करू शकतो, बांबूपासून सिंहासन तयार करू शकतो, आपण बांबूपासून कमानी तयार करतो आपण. किंवा गणपतीसाठी डेकोरेशनसाठी तुम्हाला जी वस्तू पाहिजे ती वस्तू आम्ही जशी पाहिजे तशी त्या पद्धतीने आम्ही बनवून देऊ शकतो. बांबू जसा पाहिजे तसा वळू पण शकतो. बांबूपासून आम्ही आमचा रोजगार तयार करतो. बांबूपासून जी पण गोष्ट बनवते आम्ही त्याच्यापासून आम्हाला पुढं काही ना काहीतरी व्यवसाय भेटतोय. बेरोजगारी, आम्हाला शिक्षण नाही आमचं, त्याच्या हिशोबाने आम्ही बांबू व्यवसायामध्ये आमचा व्यवसाय मोठा करण्याचा प्रयत्न करतोय. आणि उत्सव माध्यमातून आम्हाला भरपूर सारं म्हणजे घरगुती डेकोरेशनच्या माध्यमातून आमचा भरपूर सारा प्रचार होतोय. त्याच्यामुळं आम्हाला आमचं अख्खं पूर्ण कुटुंब चालतं. आमच्या पूर्ण कुटुंबावरती आमचा संपूर्ण कुटुंब आमचा हा व्यवसाय करतो. आणि आता नाही, गेले 5 पिढ्या झाले आम्ही हा व्यवसाय करत आलो आहे आणि इथून सुद्धा करत राहणार आहोत आम्ही. आणि गणपती डेकोरेशन माध्यमातून घरोघरी डेकोरेशन बांबूचा कल वाढत चालला आहे. पर्यावरणपूर्वक असल्यामुळं प्रत्येक जण घरी नेऊन याच्या बारक्या बारक्या काट्या काढून घरी घेऊन डेकोरेशन बनवतो.